19 फेब्रुवारीपर्यंत क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने महापौर नंदकुमार घोडेले यांना एका निवेदनातून केली आहे. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम मनपाने सुरू केले. या कामासाठी नेमलेला कंत्राटदार अचानक काम बंद करून निघून जातो. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच पुन्हा काम सुरू करण्यात आले. 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याचा आग्रह शिवप्रेमींनी महापौरांकडे धरलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम गायत्री आर्किटेक्ट या एजन्सीला दिलेत. 1,84,53,000 रुपयात हे काम दिलेत. कंत्राटदार अर्धवट काम सोडून निघून जातो. आतापर्यंत 2 वेळेस मनपाने काम लवकरच करून देण्याची विनंती केली आहे. कंत्राटदार एकच नसल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. अचानक कंत्राटदाराने साहित्य आणून कामाला सुरुवात केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली होती. दुपारी मराठा क्रांती मोर्चा संघटनेचे आणि शिवप्रेमींनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला गती द्यावी अशी मागणी केली आहे. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवरायांची जयंती आहे. यावेळी पृथ्वीराज पवार, मनोज गायके, किशोर चव्हाण, माधवी पवार, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. क्रांती चौकातील पुतळा गारखेडा येथील उपविभागीय क्रीडा संकुलनात बसवण्याचा प्रस्ताव मनपाने मंजूर केलाय. क्रांती चौकात 21 फूट नवीन पुतळा बसवण्यात येणार आहे. नवीन पुतळा येण्यास बराच अवधी लागणार आहे, त्यामुळे जुन्या पुतळ्याविषयी शिवप्रेमींना आस्था असून चबुतऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पुतळा येईपर्यंत जुना पुतळा बसवावा अशी मागणी यावेळी शिवप्रेमींनी केली आहे.